नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विचारांचा इतिहास हा जो आपला पेपर नंबर 16 आहे यामध्ये डॉक्टर मार्शल यांचे जे आर्थिक विचार आहेत या आर्थिक विचारांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं त्यामध्ये आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, या उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं उपभोक्त्याचं संतोषाधिक्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रामुख्यानं मानवी वर्तणुकीच्या आधारावरती आधारित असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि अर्थशास्त्रामध्ये ए जे द्युपीट यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढे जाऊन मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो त्यांचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये ही संकल्पना सविस्तरपणे मांडलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर 1945 जे आर हिक्स यांनी समवृत्ती वक्राच्या मदतीनं प्रामुख्यानं उपभोक्त्याचं संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची पुनर्मांडणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. सुरुवातीला आपण उपभोक्त्याचं संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य म्हणजे नेमकं काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहतो की व्यक्ती अनेक वस्तूंची खरेदी करत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि तिचा जो काही उपभोग आहे हा उपभोग घेत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळे त्याच्या संबंधित जे काही वस्तू आहे त्या वस्तूंची गरज भागवली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की व्यक्ती काय करत असते तर वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असते आणि प्रामुख्यानं वस्तूंसाठी जी काही किंमत आहे ही किंमत ती देत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या सर्व बाबींचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जेव्हा वस्तूसाठी किंमत व्यक्ती द्यावयास तयार होते तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे या उपयोगितेचा विचार ती व्यक्ती करत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. बऱ्याच वेळेला काय होतं की वस्तूच्या बाबतीमध्ये उपभोक्त्याला असा अनुभव येतो की एखाद्या वस्तूसाठी तो बरीच मोठी किंमत देण्यास तयार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो पण प्रत्यक्षामध्ये त्याला ती जी वस्तू आहे ती वस्तू तो देत असणाऱ्या किमतीपेक्षा कमी किमतीला उपलब्ध होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच आपल्याला उदाहरण सांगता येतं की समजा एखादी व्यक्ती मीठ असेल, वर्तमानपत्र असतील, काडीची पेटी असेल किंवा पोस्ट कार्ड असतील यासारख्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपभोग घेण्याच्या दृष्टिकोनातून तो जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक किंमत देण्यास तयार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो पण प्रत्यक्षामध्ये त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्याला कमी किमतीला उपलब्ध होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की प्रामुख्यानं आपणाला या ठिकाणी दिसून येतं की अशा परिस्थितीमध्ये त्यानं दिलेली किंमत आणि प्रत्यक्ष तो देण्यास तयार असणारी किंमत याच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे या फरकाला आपण उपभोक्त्याचं लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य म्हणत असतो. आपल्याला दुसरं एक उदाहरण घेता येतं की समजा एक उपभोक्ता आहे आणि हा उपभोक्ता प्रामुख्यानं एक पोस्ट कार्डसाठी 5 रुपये देण्यास तयार आहे मात्र प्रत्यक्षामध्ये ते जे पोस्ट कार्ड आहे हे पोस्ट कार्ड जर त्याला 3 रुपयाला मिळालं तर प्रामुख्यानं जे 2 रुपये तो त्याला जो काही लाभाधिक्य आहे किंवा उपभोक्त्याचं जे लाभाधिक्य आहे हे लाभाधिक्य त्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं उपभोक्त्याचं लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं त्या व्यक्तीनं किंवा उपभोक्त्यानं दिलेली किंमत आणि प्रत्यक्ष तो देण्यास तयार असणारी किंमत याच्यामध्ये जो फरक आपल्याला दिसून येतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो उपभोक्त्याचं लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य असं म्हणत असतो. आपण पुढे जाऊन प्रामुख्यानं उपभोक्त्याचं लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य याच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा सुरुवातीला करणार आहोत. त्यामध्ये मार्शल यांनी दिलेली जी व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं मार्शल यांनी स्पष्ट केलेलं आहे की एखादी वस्तू हातची जाऊ नये
म्हणून व्यक्ती जी किंमत देण्यास तयार असते ती किंमत त्या वस्तूकरता प्रत्यक्ष दिला जाणाऱ्या किमतीपेक्षा जितकी अधिक असते ते अधिक्य म्हणजे ज्यादा समाधानाचं आर्थिक मापन असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहसमिती किंवा त्याला आपण उपभोगत्याचं संतोष अधिक्य असं म्हणत असतो. प्रामुख्यानं मार्शल यांची ही व्याख्या आहे. त्यानंतर हिक्स यांनी सुद्धा उपभोक्त्याचं लाभाधिक्य याची व्याख्या देत असताना स्पष्ट केलेलं आहे की उपभोक्त्याचं लाभाधिक्य म्हणजे त्या वस्तूचे सीमांत मूल्य व वस्तूला द्यावी लागणारी प्रत्यक्ष किंमत यामध्ये असणारी जी काही तफावत आहे याला या ठिकाणी आपण उपभोक्त्याचं लाभाधिक्य असं म्हणत असतो. प्रामुख्यानं मार्शलची ही जे लाभाधिक्याची संकल्पना आहे ही संकल्पना प्रामुख्यानं घटत्या सीमांत उपयोगितेच्या तत्वावरती आधारित असलेले आपल्याला पाहावयास मिळते. उपभोक्त्यानं वस्तूसाठी दिलेली किंमत एकूण उपयोगिता दर्शवत असलेली आपल्याला दिसून येते. तर प्रत्यक्ष दिलेली जी काही किंमत आहे ही किंमत सीमांत उपयोगिता दर्शवत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच वस्तूसाठी दिलेली किंमत म्हणजे व्यक्तीचं समाधान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर प्रत्यक्ष दिलेली जी काही किंमत आहे ही किंमत म्हणजे त्या व्यक्तीनं केलेला जो काही त्याग आहे हा त्याग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं संतोषाधिक्य म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन्हींच्या मध्ये असणारा जो काही फरक आहे हा फरक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं मार्शल यांनी ही जी काही उपभोक्त्याचं संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य आहे ही संकल्पना स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून एक काल्पनिक उदाहरण घेतलेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या मदतीनं प्रामुख्यानं उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याची संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपण या ठिकाणी उदाहरणाच्या मदतीनं प्रामुख्यानं उपभोक्त्याचं लाभाधिक्य कशा पद्धतीनं निर्माण होतं या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं आपल्या समोर जे कोष्टक दिसतंय त्या कोष्टकात जर आपण पाहिलं तर वस्तूचे नग 1 ते 5 म्हणजेच की एकूण 5 नग व्यक्ती खरेदी करत असलेले किंवा उपभोक्ता खरेदी करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं या ठिकाणी वस्तूची प्रत्यक्ष किंमत जर आपण विचारात घेतली तर ती 2 रुपये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. किंवा सीमांत उपयोगिता किंवा त्या वस्तूसाठी उपभोक्ता देण्यास तयार असणारी किंमत ही सीमांत उपयोगिता किंवा देऊ केलेली किंमत यामध्ये दर्शवलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि सगळ्यात शेवटी प्रामुख्यानं उपभोक्त्याचं जे संतोषाधिक्य आहे हे या ठिकाणी दर्शवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं वस्तूची प्रत्यक्ष किंमत 2 रुपये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की पहिला नग खरेदी केला तर तो नग खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त व्यक्ती 10 रुपये देण्यास तयार असलेले आपल्याला पाहावयास मिळते. मात्र प्रत्यक्षामध्ये तो त्या वस्तूला 2 रुपये देत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो किंवा ती वस्तू 2 रुपयाला मिळत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं दुसरा नग खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर उपभोक्ता दुसरा नग खरेदी करण्यासाठी 8 रुपये देण्यास तयार आहे मात्र प्रत्यक्षात त्याला ती वस्तू 2 रुपयाला मिळत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या वस्तूला तो 10 रुपये देण्यास तयार आहे मात्र त्याला ती वस्तू 2 रुपयाला मिळते. या ठिकाणी उपभोक्त्याचं जे काही संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य आहे हे 8 रुपये एवढं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दुसऱ्या नगाचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा 6 रुपये एवढं लाभाधिक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं पहिल्या नगासाठी तो 10 रुपये देण्यास तयार आहे पण प्रत्यक्षात त्याला ती जी वस्तू आहे ही वस्तू 2 रुपयाला प्राप्त होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या ठिकाणी 8 रुपये हे ज्यादाचं समाधान किंवा ज्यादाचं जे लाभाधिक्य आहे हे त्या व्यक्तीला प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं पहिल्या तर 4थ्या नगापर्यंत मिळणारी जी काही एकूण उपयोगिता आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं 10 अधिक 8 अधिक 6 अधिक 4 यांचा जर विचार केला तर यांची जी बेरीज आहे ही 28 एवढी येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की पहिले जे 4 नग आहेत त्या 4 नगासाठी तो प्रत्येकी 2 रुपयेप्रमाणे एकूण 8 रुपये देण्यास तयार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रत्यक्षात तो सुरुवातीला 28 रुपये खर्च करण्यासाठी तयार असतो मात्र प्रत्यक्ष ज्यावेळेला वस्तू खरेदी करतो त्यावेळेला प्रत्यक्ष दिलेली जी काही किंमत आहे याचा जर आपण विचार केला तर फक्त
प्रति नग 2 रुपये याप्रमाणे चौथ्या नगापर्यंत तो 8 रुपये खर्च करत असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी उपभोक्त्याचं लाभाधिक्य जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की 28 वजा 8 = 20 एवढं येत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. आणि जो शेवटचा 5वा नग आहे, या 5व्या नगापासून उपभोक्त्याला मिळणारी एकूण उपयोगिता किंवा समाधान, म्हणजेच की त्यानं देऊ केलेली किंमत आणि प्रत्यक्ष दिलेली किंमत, हे दोन्ही या ठिकाणी समान असलेले आपल्याला पाहावं मिळतात. आणि याचा परिणाम म्हणून उपभोक्त्याला मिळणारे जे काही संतोषाधिक्य किंवा जे लाभाधिक्य आहे, हे या ठिकाणी 0 असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं उपभोक्त्याच्या लाभाधिक्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की त्याचं जर सूत्र आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की एकूण उपयोगिता किंवा एकूण उपयोगिता वजा वस्तूची किंमत गुणिले खरेदी केलेल्या वस्तूंची नग संख्या, या ठिकाणी या सूत्रामध्ये जर किमती घातल्या तर लाभाधिक्य आपल्याला दिसून येतं की प्रामुख्यानं 30 एकूण उपयोगिता यांची बेरीज होत असलेली आपल्याला पाहावं मिळते, वजा प्रत्यक्ष दिलेली किंमत किंवा वस्तूची किंमत ही 2 रुपये असलेली आपल्याला पाहावं मिळते, आणि त्याने एकूण 5 वस्तू खरेदी केलेल्या आपल्याला पाहावं मिळतात, म्हणजेच की 2 × 5 = 10 येत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. 30 वजा 10 जर आपण केलं तर लाभाधिक्य हे 20 येत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी उपभोक्त्याला 20 एवढं लाभाधिक्य प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. यानंतर प्रामुख्यानं या लाभाधिक्याचं आपण आकृतीच्या सहाय्यानं जे स्पष्टीकरण आहे, हे स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रामुख्यानं आपल्या ही जी काही आकृती आहे, या आकृतीमध्ये वरील जे काही कोष्टक आहे, या कोष्टकावरून आपण ही जी काही आकृती आहे, हे आकृती या ठिकाणी काढलेली आहे. आणि प्रामुख्यानं संतोषाधिक्याचं स्पष्टीकरण या आकृतीच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या आकृतीमध्ये क्ष अक्षावरती नग संख्या दर्शवलेली आहे, तर य अक्षावरती वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आपल्याला पाहावं मिळते. सीमांत उपयोगितेच्या तत्वानुसार प्रामुख्यानं कर हा जो मागणी वक्र आहे, हा मागणी वक्र तयार केलेला आपल्याला दिसून येतो. नब ही जी रेषा आहे, ही रेषा बाजारामध्ये असणारी जी काही प्रत्यक्ष किंमत आहे, ही प्रत्यक्ष किंमत दर्शवत असलेली आपल्याला पाहावं मिळते. आपल्या उदाहरणामध्ये ही जी प्रत्यक्ष किंमत आहे, ही 2 रुपये एवढी असलेली आपल्याला पाहावं मिळते. आणि प्रामुख्यानं या ठिकाणी अन ही जी काही किंमत आहे, ही किंमत असताना उपभोक्ता अड नग किंवा अड एवढ्या वस्तूंचे नग खरेदी करत असलेला आपल्याला पाहावं मिळतो. आणि यावेळेला बड ही जी सीमांत उपयोगिता आहे, ही सीमांत उपयोगिता आणि अन या किमती एवढी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच अड नगांची जी काही खरेदी आहे, ही खरेदी जर केली तर किंमत आणि सीमांत उपयोगिता समान होत असलेली आपल्याला पाहावं मिळते. आणि त्यामुळे 5व्या नगापासून उपभोक्त्याला जे जादाचं समाधान आहे, हे जादाचं समाधान मिळत नाही. आपण मागं उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे की ते 0 एवढं असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. म्हणजेच अड न खरेदी जर केले तर उपभोक्त्याला अ ड ब क एवढी एकूण उपयोगिता मिळत असलेली आपल्याला पाहावं मिळते. आणि त्यासाठी उपभोक्ता अड बन एवढी किंमत देण्यास तयार असलेला आपल्याला पाहावं मिळतो. म्हणजेच की त्याला त्या जी क न ब हा जो तुटक रेषेने दर्शवलेला जो काही भाग आहे किंवा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणा एवढं जादाचं जे काही लाभाधिक्य आहे, हे लाभाधिक्य प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. म्हणजेच सीमांत उपयोगिता या ठिकाणी ऱ्हास पावत असल्याने संतोषाधिक्याचा सुद्धा ऱ्हास होत असलेला आपल्याला पाहावं मिळतो. म्हणजेच की ड नगाला संतोषाधिक्य 0 होत असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. आपण मागं 5व्या नगाला मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे, ही घटत असल्याचं पाहिलेलं आहे. उपभोक्त्याचं संतोषाधिक्याचा जर आपण विचार केला तर अड बक वजा अड बन बरोबर क न ब ही उपभोक्त्याचे संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य दर्शवणारा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं आपण पाहिलं की वस्तूची किंमत आणि उपभोक्त्याचं संतोषाधिक्य यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा जो संबंध आहे, हा आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ज्यावेळेला वस्तूची किंमत घटत असते
त्यावेळेला संतोषाध्यक्ष्यामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. उलट किंमत जर वाढली तर संतोषाध्यक्ष्यामध्ये सुद्धा घट होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं मार्शल यांनी उपभोक्त्याचं संतोषाधिक्य उदाहरणाच्या साह्यानं आणि आकृतीच्या साह्यानं स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं उपभोक्त्याचं संतोषाधिक्य स्पष्ट करत असताना त्यांनी काही गृहित विचारात घेतलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील पहिलं गृहित आपल्याला स्पष्ट करता येतं, उपयोगिता आणि समाधान या दोन्हींच्या मध्ये निश्चित स्वरूपाचा जो संबंध आहे हा संबंध असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे पहिलं गृहित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरं गृहित मार्शल यांनी विचारात घेतलेलं आहे की पैसा हे विनिमय माध्यम म्हणून त्याचा जो वापर आहे हा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की विनिमय हा शेवटी वस्तू वस्तूमध्ये किंवा सेवा सेवांच्या मध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. तिसरं गृहित आपल्याला दिसून येतं की मूल्यमापनाचं साधन म्हणून पैशाचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे पैशाचं जे मूल्य आहे हे मूल्य स्थिर राहत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. चौथं गृहित आपल्याला सांगता येतं, उपयोगिता आकड्यात व्यक्त करता येत असल्यामुळं प्रामुख्यानं गणित वजाबाकी गुणाकार भागाकार या ज्या काही गणिती प्रक्रिया आहेत त्या गणिती प्रक्रिया करता येतात असं गृहित धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पाचवं गृहित आपल्याला सांगता येतं की वस्तूपासून मिळणारी उपयोगिता तिच्या साठ्यावरती अवलंबून असल्याने ती मोजता येते असं गृहित त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सहावं गृहित आपल्याला सांगता येतं की उपभोक्त्याला हवी ती वस्तू बाजारात मुबलक प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे तिला पर्यायी वस्तू बाजारामध्ये असत नाही. हे सहावं गृहित मार्शल यांनी विचारात घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सातवं गृहित आपल्याला सांगता येतं, मागणी वक्राची सर्व गृहिते या ठिकाणी लागू पडत असल्याचं मार्शल यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि शेवटचं गृहित आपल्याला सांगता येतं की प्रामुख्यानं उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी सवय यामध्ये बदल होत नाही, या सर्व घटकांच्या मध्ये आवडीनिवडी किंवा सवय हे स्थिर असतं असं या ठिकाणी त्यांनी गृहित धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं मार्शल यांनी उपभोक्त्याच्या संतोषाधिक्य ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना स्पष्ट करत असताना ही वेगवेगळी गृहिते या ठिकाणी विचारात घेतलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर यातला पुढचा जो भाग आहे की प्रामुख्यानं उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावरती केली जाणारी जी काही टीका आहे या टीकेच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिली टीका आपल्याला सांगता येते की गृहिते ही संख्येने जास्त असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं मार्शलने उपभोक्त्याचं संतोषाधिक्य स्पष्ट करत असताना अनेक गोष्टी गृहित धरलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि फार थोड्या गोष्टी या ठिकाणी सिद्ध केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमामध्ये अनेक बाबतीमध्ये तो स्थिर परिस्थितीत असल्याचं गृहित स्वीकारलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याला ही गृहिताची संख्या कमी करून आपलं म्हणणं सिद्ध करता आलं असतं अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. दुसरी टीका आपल्याला सांगता येते, उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं उपभोक्त्याचं संतोषाधिक्य स्पष्ट करत असताना उपयोगिता विचारात घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. मात्र ही जी उपयोगिता आहे ही उपयोगिता व्यक्तिनिष्ठ असून बाजारातील मागणी ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं व्यक्तिनिष्ठ संकल्पनेच्या साह्यानं वस्तुनिष्ठ संकल्पना सिद्ध करण्याचा प्रयत्न मार्शल यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, व्यक्तीनुसार त्याच्यामध्ये जो बदल आहे हा होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. तिसरी टीका आपल्याला सांगता येते, उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येत नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं आपण पाहतो की उपयोगितेचं लहान लहान संख्येमध्ये मापन करता येत असून तिच्यावरती बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या ज्या काही गणिती प्रक्रिया आहेत त्या करता येतात असं काल्पनिक गृहित मार्शल यांनी विचारात घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र उपयोगिता ही जी संकल्पना आहे ही मानसिक स्वरूपाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तिचं संख्यात्मक स्वरूपामध्ये मापन करणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उपभोक्ता जास्तीत जास्त एखाद्या वस्तूपेक्षा दुसरी वस्तू अधिक पसंत करत आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र उपयोगितेचं संख्यात्मक मापन नेमकं कसं करायचं याचं स्पष्टीकरण मार्शल यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्यानंतरची चौथी टीका आपल्याला सांगता येते, उपभोक्ता बुद्धिनिष्ठ वागतोच असं नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं आपण पाहतो की उपभोक्ता स्वतःचं हित जोपासणारा अत्यंत बुद्धिनिष्ठ हिशोबी असल्यामुळं
तो जास्तीत जास्त हित साधण्याचा प्रयत्न करतो असं गृहित धरलेलं आहे. परंतु उपभोक्ता म्हणजे संगणक किंवा गणक यंत्र नाही, त्याचा हिशेब नेहमीच खरा ठरेल असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजेच की कुठल्या वस्तूपासून किती उपयोगिता मिळेल हे खरेदी करत असताना तो बऱ्याच वेळेला ठरवू शकणार नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये तो अनावश्यकतेप्रमाणे किंवा आवश्यकता नसताना खरेदी करत असलेला आपल्याला पाहावास मिळेल. म्हणजेच की या ठिकाणी तो बुद्धिनिष्ठ वागतोच असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, पैशाचा मापदंड समाधानकारक नाही. प्रामुख्यानं मार्शल यांनी संतोषाधिक्य मोजण्याच्या दृष्टिकोनातून पैशाची जी फुटपट्टी आहे ही वापरलेली आपल्याला पाहावास मिळते. परंतु पैशाच्या मूल्यामध्ये सातत्यानं बदल होत असतात, त्यामुळं उपयोगितेच्या मापनासाठी पैशाची जी फुटपट्टी वापरलेली आहे ती योग्य नाही अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावास मिळते. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर राहत नाही. प्रामुख्यानं उपयोगितेचं मापन करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पैशाचा वापर केला जातो त्याची सीमांत उपयोगिता स्थिर राहत नाही, त्याच्यामध्ये सातत्यानं बदल होत असतो. व्यक्तीचं जर उत्पन्न वाढलं तर पैशाची सीमांत उपयोगिता कमी होत असलेली आपल्याला दिसून येते. शिवाय उपभोक्ता आपल्या उत्पन्नातून एकाच वेळेला दोन वस्तू खरेदी करत असेल तर त्यावेळेला एका वस्तूच्या ऐवजी दुसऱ्या वस्तूचे तो ज्यादा न खरेदी करायचे की कमी करायचे हे ठरवत असलेलं आपल्याला पाहावास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं पैशाची जी सीमांत उपयोगिता आहे ही स्थिर राहत नसलेली आपल्याला पाहावास मिळते. पैशाची सीमांत उपयोगिता कमी जास्त होत असलेली आपल्याला पाहावास मिळते. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला स्पष्ट करता येते की उपयोगिता व समाधान यामध्ये संबंध असत नाही. प्रामुख्यानं उपभोक्त्याचं अपेक्षित समाधान आणि प्रत्यक्ष समाधान या दोन्ही बाबी भिन्न भिन्न असलेल्या आपल्याला पाहावास मिळतात. उपयोगिता आणि समाधान यामध्ये स्थिर स्वरूपाचा असा कुठलाही संबंध या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत नाही अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावास मिळते. आठवी टीका आपल्याला सांगता येते, मागणी किमतीशिवाय इतर घटकांच्या वरती परिणाम किंवा इतर घटकांचा विचार होणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. प्रामुख्यानं वस्तूच्या किमतीशिवाय इतर घटक स्थिर राहतात असं गृहित मार्शल यांनी विचारात घेतलेलं आहे, परंतु ते आक्षेपार्ह स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावरती फक्त किमतीचाच परिणाम होतो. व्यवहार, लोकसंख्या, लोकांच्या सवयी, आवडीनिवडी, भोवतालची परिस्थिती किंवा सभोवतालची परिस्थिती, बाजारपेठेमध्ये असणाऱ्या पर्यायी वस्तू या सर्वांच्यामध्ये किंवा इत्यादीमध्ये सुद्धा बदल होत असलेला आपल्याला पाहावास मिळतो, आणि या घटकांचा सुद्धा संतोषाधिक्यावरती परिणाम होत असलेला आपल्याला पाहावास मिळतो. याचा विचार मार्शलांनी केलेला आपल्याला पाहावास मिळत नाही. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावरती किमतीचा परिणाम होतो असं नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं पर्यायी वस्तूच्या उपलब्धतेचा आणि त्याच्या किमतीचा आणि उपभोक्त्याच्या मनोवृत्तीचाही परिणाम उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावरती होत असलेला आपल्याला पाहावास मिळतो. म्हणजेच की उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावरती फक्त किमतीचाच परिणाम होत असं नाही, तर इतर अनेक घटक आहेत की ज्यांचा परिणाम उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावरती होत असलेला आपल्याला पाहावास मिळतं. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, उपयोगिता समाधान सापेक्ष स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. म्हणजेच वस्तूचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेमध्ये त्या वस्तूला किती स्थान आहे त्यावरून उपयोगिता निश्चित होत असलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं ही एक टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला पाहावास मिळते. पुढची टीका आपल्याला सांगता येते, प्रामुख्यानं वस्तूच्या स्वातंत्र्यावरती दिलेला अवास्तव स्वरूपाचा भर. म्हणजेच की प्रामुख्यानं आपण पाहतो की उपयोगितेचं विवेचन हे एक वस्तूचं प्रारूप असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही स्वतंत्र असलेली आपल्याला दिसून येते, आणि त्यामुळे इतर वस्तूंच्या उपयोगितेशी तिचा काहीही संबंध नाही असं विवेचनामध्ये गृहित धरलेलं आपल्याला पाहावास मिळतं. परंतु प्रत्यक्षामध्ये वस्तूमध्ये संबंध प्रस्थापित होत असलेला आपल्याला पाहावास मिळतो. बऱ्याच वेळेला काही वस्तू एकमेकांना पर्यायी असलेल्या आपल्याला पाहावास मिळतात, तर काही वस्तूंचा समूह उपभोगल्याशिवाय त्यापासून समाधान मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये मार्शल यांनी उपयोगितेची असणारी जी काही तिरकस लवचिकता आहे या तिरकस लवचिकतेचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावास मिळत नाही.
त्यांनी केलेले जे विश्लेषण आहे हे वास्तविकतेपासून दूर गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, अशा स्वरूपाची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, प्रामुख्याने उत्पन्न किंमत आणि पर्यायता परिणाम याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मार्सेल यांनी आपल्या विवेचनामध्ये एक वस्तू हे प्रारूप असल्यामुळं एका वस्तूच्या किमतीतील किमतीमध्ये जर बदल झाला तर उपभोक्ता त्या वस्तूंचे पर्यायी त्याचं वास्तव उत्पन्न आणि एकूण मागणी याच्यामध्ये झालेला जो काही बदल आहे या बदलांचं किंवा या गोष्टींचं विवेचन त्याने केलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं एका वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर प्रामुख्याने उपभोक्त्याच्या असणारं उत्पन्न, वस्तूची किंमत आणि पर्यायी वस्तूंच्या किमती किंवा पर्यायता परिणाम याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, चैनीच्या वस्तूबाबतचं जे समाधान आहे हे समाधान मोजणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं आपण पाहतो की वस्तूची किंमत जास्त जर असेल तर आपल्याला त्याची उपयोगिता कमी मिळते की जास्त मिळते याचा विचार त्यानं या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. प्रामुख्यानं वस्तूची किंमत जर कमी असेल तर उपभोक्त्याच्या वस्तूची उपयोगिता कमी होते आणि संतोषाधिक्य संपुष्टात येतं असं त्याने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीमध्ये संतोषाधिक्य मोजणं हे कठीण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं चैनीच्या वस्तूबाबतचं समाधान मोजणं हे अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं प्रामुख्यानं. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला स्पष्ट करता येते की गिपेन वस्तूंची समस्या. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की मार्शल यांनी स्पष्ट केलेलं की वस्तूची किंमत कमी असताना मागणी वाढते अशा वस्तूंच्या बाबतीत विवेचन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु ज्या वस्तूंची किंमत कमी होऊन सुद्धा मागणी कमी होते अशा वस्तू विचारात घेतलेल्या आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. म्हणजेच की ज्या गिपेनच्या वस्तू आहेत त्यांचा विचार त्यांना या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, टिकाऊ वस्तूंच्या किमतीबाबतची समस्या. आपण पाहतो की प्रामुख्यानं उपभोक्ता हा आपल्या उपभोगामध्ये विविधता आणि वैचित्र्य यांच्या शोधामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळे किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलेल असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, अविभाज्य वस्तूंची समस्या. प्रामुख्यानं घर, फ्रीज, TV यांची एक मात्रा म्हणजे एक नग त्यांची सीमांत उपयोगिता नेमकी कशी मोजायची, त्याच्या मागणीचा वक्र नेमका कसा काढायचा, या वस्तूंना सीमांत उपयोगितेचा नियम लागू करता येतो की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्यानंतरची पुढची टीका आपल्याला सांगता येते, वर्तमानकालीन लाभाधिक्य आणि भविष्यकालीन लाभाधिक्य. प्रामुख्यानं उपभोक्त्याचं लाभाधिक्य मोजण्याच्या दृष्टिकोनातून मागणीपत्राचा आधार घेतला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु त्याला आक्षेप असा आहे की वर्तमान काळात विशिष्ट किमतीस वस्तूचे नग घेतले किती घेतले जातील हे पत्रकावरून स्पष्ट होतं. परंतु भविष्य कालावधीमध्ये किमती जर बदलल्या तर वस्तूचे किती नग खरेदी केली जातील हे सांगता येत नसलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं वर्तमानकालीन लाभाधिक्य आणि भविष्यकालीन लाभाधिक्य या अनुषंगानं त्यांनी विश्लेषण केलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि शेवटची टीका आपल्याला सांगता येते की केवळ सैद्धांतिक खेळणी. म्हणजेच की प्रामुख्यानं MD Little यांच्यामध्ये संतोषाधिक्य म्हणजे फक्त सैद्धांतिक स्वरूपाचं विश्लेषण असल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं उपभोक्त्याचं लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य या संदर्भामध्ये मार्शल यांनी मांडलेले जे काही आर्थिक विचार आहेत त्या आर्थिक विचारांच्या संदर्भामध्ये असणारी जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.